न संपणारे शब्द म्हणजे बाबासाहेब, लेखणीची धार म्हणजे बाबासाहेब, अंड्याला खबरदार म्हणणारे बाबासाहेब, विषमतेवर वार म्हणजे बाबासाहेब, ग्लानीला ऊर्जा देणारे बाबासाहेब, मैत्रीला बुद्ध म्हणणारे बाबासाहेब, चळवळीला क्रांती म्हणणारे बाबासाहेब, अंधभक्तीला भक्ती म्हणणारे बाबासाहेब, मानसिक स्वातंत्र्याला मुक्ती म्हणणारे बाबासाहेब आणि युवकांची शक्ती म्हणजे बाबासाहेब। या देशाला गरिबी गुलामी लाचारीतून बाहेर काढलेल्या सगळ्या महापुरुषांना महामातांना प्रथमतः त्रिवार वंदन। उपस्थित तुम्हा सर्वांना माझा मैत्रीपूर्वक जय भीम। मी तुमच्या परिचयातील प्राची आणि मी तुमच्या परिचयातील विशाल। युवा शक्ती औंध्रोड आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतो। आजच्या दिवसाचं महत्व फक्त 2 मिनिटात तुम्हाला पटवून देतो। प्रजासत्ताक दिन हा फक्त देशभक्तिमान नसून तो सामाजिक समता, सामाजिक न्याय, सामाजिक कल्याण या दृष्टिकोनातून वचनबद्ध करून देण्याचं काम आपल्याला करत असतो। फक्त वंचितांना सक्षम करण्यासाठी, सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी, प्रत्येकामध्ये एकात्मतेची भावना रुजवण्यासाठी, पेरण्यासाठी प्रजासत्ताक दिन हा आपल्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो। तो आपल्याला त्याची जाणीव करून देतो, आठवण करून देतो। फक्त आणि फक्त देशाचा अभिमान नसून तो इथं बसलेल्या प्रत्येक नागरिकाचा, प्रत्येक भारतीयाचा, स्वातंत्र्याची फळे प्रत्येकाला भोगता यावी, कुठल्याही प्रकारचं सार्वभौमत्वाची त्याच्या सार्वभौमत्वावर कोणत्याही प्रकारची गदा येऊ नये याचा अधिकार किंवा याचा अभिमान जागृत करून देण्याचं काम हा आपला आजचा प्रजासत्ताक दिन आपल्याला करताना किंवा आपल्याला समर्पण करून देताना दिसत आहे। अधिकचा वेळ न घेता आपण हा कार्यक्रम गेल्या 4 वर्षापासून आयोजित करतोय आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचं कारण या प्रास्ताविक मांडण्यासाठी निकिता कांबळे यांना मी विनंती करते की त्यांनी पुढे येऊन कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडावं। अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, राज्य घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मान्यवर कांशीराम साहेब, त्याचप्रमाणे सर्व महामातांना व महापानवांना त्रिवार वंदन करते। उपस्थित तुम्हा सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम, जय युवा शक्ती। प्रजासत्ताक दिन आणि याच दिवशी आपले भारताचे संविधान अंमलात आले त्या दिनानिमित्त तुम्हा सर्वांना मी अशी हार्दिक शुभेच्छा देते। व आपल्या सर्वांना माहीत आहे की गेले 7 ते 4 वर्ष युवा शक्ती मार्फत आपण हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत असतो आणि त्याचप्रमाणे आपण मोफत अभ्यासिका चालवतो। त्या अभ्यासिकात शिकत असणारे विविध शाळेतले विद्यार्थी आहेत, पण मुख्यतः त्याच्यात शिकत असणारे विद्यार्थी ते म्हणजे महानगरपालिकेच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी आहेत। ह्या विद्यार्थ्यांना अशी कुठलीच संधी भेटत नाही किंवा त्यांच्या जे काही उपक्रम आहेत किंवा त्यांच्यामधले कलागुण आहेत तर त्यांना ह्या गोष्टींची सादरीकरण किंवा सादर करता येत नाही। त्या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला व गेले 3 वर्ष आपण हा सांस्कृतिक कार्यक्रम राबवत आहोत। तर ह्या वर्षी आपलं 14 वर्ष आहे। तर ह्याच प्रमाणे गेले 7 ते 15 दिवस पूर्वी आपल्या सर्व क्लासमधल्या विद्यार्थ्यांनी तालीमाला सुरुवात केली। विविध क्षेत्रात असेल ते म्हणजे गाणं असेल, नृत्य असेल, एकपात्री नाटक असेल, भाष्य असेल, ह्याच्यावरती त्यांनी खूप गेले 15 दिवस विद्यार्थ्यांनी आणि त्यांचे शिक्षकांनी खूप त्याच्यावरती मेहनत घेतली आणि अखेर तो आज हा संध्याकाळचा दिवस आलेला आहे। तर तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही त्या विद्यार्थ्यांचे जे काही प्रोग्राम आहे तो शांततेने बघताल आणि तुमची साथ कायम शेवटच्या कार्यक्रमापर्यंत अशीच राहील अशी आशा बाळगते व तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा स्वागत करते। धन्यवाद आणि पुढील सूत्र मी प्राची आणि विशालकडे देते। धन्यवाद। धन्यवाद निकिता। निकिताने आताच कार्यक्रमाची प्रस्तावना आपल्या समोर मांडलेली आहे। धन्यवाद निकिता। मला इथं खरंच एक प्रश्न पडलाय, विशाल मला सांगू शकतील का युवा शक्तीची भूमिका काय आहे आणि नेमकं युवा शक्तीची संकल्पना काय आहे? नक्कीच, मी युवा शक्तीची संकल्पना म्हणजे काय हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। भरकटलेल्या तरुणांना एकत्र आणण्याचं आव्हान म्हणजे युवा शक्ती। योग्य दिशा दाखवून कुशल ज्ञानाच्या शिखरावर पोहोचवण्याचं काम म्हणजे युवा शक्ती। युवा शक्ती ही फक्त संघटना नसून तो चळवळीचा एक विचार आहे।
मानवतावादी मूल्य आत्मसात करून संघटनात्मक दृष्टीने समाजासमोर केलेला एक प्रचार आहे। हा प्रचार मर्यादित स्वरूपाचा नसून तो चळवळीतील व्यापक मजबूतीचा पाया आहे। कारण युवा शक्ती ही भंपक मार्गाची मुक्ती नसून ती युवकांची शक्ती आहे आणि म्हणूनच ती युवा शक्ती आहे आणि म्हणूनच ती युवा शक्ती आहे आणि म्हणूनच या युवा शक्तीची संकल्पना आणि भूमिका मांडण्यासाठी मी युवा शक्तीचे प्रवक्ते रोहन देसाई यांना विनंती करते की त्यांनी येऊन युवा शक्तीची भूमिका मांडावी। धन्यवाद प्राची आणि विशाल। एकच शक्ती, एकच शक्ती। बहुजन समाजातील सर्व महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करून आज या ठिकाणी युवा शक्ती आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित करतोय। खरं तर मला या ठिकाणी भूमिका मांडण्यासाठी युवा शक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आणि गेल्या 5 वर्षाआधी आम्ही मी रोहित स्वप्नील आणि काही आमच्या युवा शक्तीतल्या पदाधिकाऱ्यांनी जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न असं की आपल्या आंदोलन विभागामध्ये एक चांगल्या प्रकारचं व्यारणमध्ये अभ्यासिका चालवायची आणि त्या अभ्यासिका चालवत असताना सातत्याने आम्ही हे 4 वर्ष स्वप्न बघतोय आणि भविष्यात देखील एक मोठी संकल्पना या ठिकाणी मांडणार आहे। तर आपल्याला माहिती आहे की युवा शक्तीचा जन्म गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही सातत्याने काम करतोय। आपण बघताय की औंदोड विभागामध्ये आपण 7 ते 8 क्लासेस या औंदोड विभागामध्ये रन करतोय आणि या क्लासेसच्या माध्यमातून अभ्यास वर्गाच्या माध्यमातून आपण या औंदोडमध्ये जेवढे काही विहार आहेत ती काही 7-8 विहार आहेत त्या 7-8 विहारांमध्ये आपण अभ्यास वर्ग चालवतोय। आपण बघताय की आपले विद्यार्थी आहेत ते महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात आणि त्या शाळेमध्ये शिक्षण घेत असताना त्या दर्जाचं शिक्षण त्यांना मिळत नाही आणि ते शिक्षण घेत असताना त्यांना ते दर्जाचं शिक्षण मिळत नाही आणि म्हणूनच आपण हे अभ्यास वर्ग या ठिकाणी औंदोड विभागामध्ये चालवतोय। आपण बघतोय की विद्यार्थ्यांना फक्त शैक्षणिक त्यांच्या शाळेचाच अभ्यास म्हणजे ते ट्यूशन आपण घेत नाही तर विद्यार्थ्यांना फुले शाहू आंबेडकरांची चळवळ काय आहे, बाबासाहेबांचे विचार काय आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार काय आहेत हे आपण सांगण्याचं काम करतोय। आपण बघताय की या आपल्या अभ्यास वर्गामध्ये सुरुवातीलाच आम्ही बुद्ध वंदनेपासून सुरुवात करतो आणि या सुरुवातीमधूनच या मुलांमध्ये बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर चळवळ पेरण्यासाठी काम करतोय। अधिकचा वेळ न घेता मी डायरेक्ट आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। आजच्या या कार्यक्रमाचं स्वागत गीत सुरू करण्यासाठी मी चंद्रमणी संघातील विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत गीताची सुरुवात करायची। चंद्रमणी संघ धन्यवाद। तुम्ही टाळ्यांची साथ जोरात देताय अशीच ती शेवटपर्यंत राहील। यानंतरचा म्हणजे अधिकचा वेळ न घेता अधिविका बन्सल मी हिला मंचावर आमंत्रित करतो। तत्पूर्वी एक गोष्ट सांगू इच्छितो की आता जी मुलगी रिपब्लिक डेवर बोलायला येणार आहे ती अवघ्या 6 वर्षाची आहे, ती पहिलीच शिकत आहे आणि कुठल्याही प्रकारचा डर मनात न ठेवता निर्भीडपणे तुमच्या समोर रिपब्लिक डे काय हे सांगणार आहे ती। तर जोराच्या टाळ्या द्या आणि तिचं स्वागत करा, तिला ऊर्जा तुम्ही देत राहा। युवा शक्तीच्या दादा
पण बघतो की आपली मुलं कुठल्या म्हणजे इतर मुलं कुठल्या थराला जातात आणि काही काही नाही करून बसतात, पण त्याच वेळेस आपण जेव्हा युवा शक्तीची लहान मुलं बघतो आणि ती लीडरपणे आपल्या समोर येऊन घाबरता नडगमगता पुढे येऊन ते त्यांचे म्हणणं मांडत असतात आणि हीच खरी पत पाहतीये की आपण खरंच सर्वे बाबासाहेबांचे अनुयायी असल्याचे, तर मला खरंच तिचं कौतुक वाटतं. एकदा तिच्यासाठी एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर प्रथम भालेराव हा कॉन्स्टिट्यूशन वर त्याचं मनोगत 2 मिनिटात सादर करणार आहे. मी अधिकचा वेळ न घेता त्याला मंचावर आमंत्रित करतो. प्रथम भालेराव. हॅलो, माझं नाव प्रथम प्रमुख भालेराव. मी आता 5वी मध्ये शिकत आहे. मी धर्मप्रिया क्लास मध्ये शिकत आहे. संविधान म्हणजे काय? देशाच्या राज्य कारभारासाठी तयार करण्यात आलेले मूलभूत कायदे ज्या ग्रंथात एकत्रित आहे त्या संविधान असे म्हणतात. संविधानात राज्यघटना असेही म्हणतात. नागरिकांचे हक्क शासन संस्थेची रचना व अधिकार हे संविधानात नमूद केले असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे सर्व हक्क कायदे करून दिले. 26 जानेवारी 1950 या दिवशी केले जाते. म्हणून 26 जानेवारी या दिवशी परिघटना दिन आणि राष्ट्रीय दिन म्हणून साजरी करतात. धन्यवाद. जय भीम. एकदम जोरदार टाळे प्रथम साठी. पुढील मी धम्मपिया क्लास मधून अंश भालेरावला विनंती करेल. त्यांनी पुढे येऊन त्याची जी स्पीच आहे रिपब्लिक डे वर, तर त्यांनी ती सादर करावी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अंश भालेराव साठी. जय भीम. माझं नाव अंश प्रकाश भालेराव. आज मी तुमच्या समोर 26 जानेवारी बद्दल 2 शब्द सांगत आहे. 26 जानेवारी हा सण भारतात मोठ्या प्रमाणे साजरा केला जातो. हा सण राष्ट्रीय सण म्हणून पण साजरा केला जातो. भारतावर ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केले. भारतात अमाप संपत्ती होती. ही सर्व संपत्ती ब्रिटिशांनी लुटली. भारताला ब्रिटिश राजवटी पासून स्वतंत्र व्हावे म्हणून खूप क्रांतिकारींनी भारत स्वतंत्र होण्यासाठी प्राण्यांची बळी दिली. यांच्या बलिदानामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. भारत ब्रिटिशांनी कायद्यानुसार चालत असे. 1935 साली भारतात स्वतंत्र संविधान नव्हते. भारत देश सुरळीत चालावा म्हणून एक समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीचे नाव संविधान सभा असे होते. त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. संपूर्ण संविधान पूर्ण होण्यास 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. तो दिवस 26 नोव्हेंबर 1949 हा होता. त्या दिवशी त्याचा स्वीकार करण्यात आला. हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करतो. परंतु हे संविधान 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आले. भारताने लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला म्हणून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन आणि राष्ट्रीय दिन म्हणून साजरा करतात. जय भीम. धन्यवाद. तर यापुढचं स्पीच सादर करण्यासाठी मी समृद्धी ठोकळे विनंती करतो की भारतीय संविधान आणि त्याच्या समोरील आव्हाने हे तिचं स्पीच असेल. समृद्धी. देशातील जनतेला गरिबी गुलामी आणि लाचारीतून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर लढा व देणाऱ्या महापुरुषांना महामात्म्यांना तिवार वंदन व उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी समृद्धी ठोकळे आता 6वी शिकत असून आज ह्या विषयावर बोलण्यासाठी उभी आहे. 14 शतकांपासून सुरू असलेली परकीय आक्रम परकीयांची सत्ता संपुष्टात भारतामध्ये येऊन व आजच्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळून वर्ष पूर्ण झाली व आजच्या दिवशी भारताला प्रजासत्ताक राष्ट्र होऊन वर्ष पूर्ण झाली. 14व्या मुद्द्याकडे वेधून घेऊया. 14वा मुद्दा म्हणजे पर्यावरण, शिक्षण, रोजगार आणि रोजगार. तर तो मुद्दा म्हणजे शहरीकरण. ह्यामुळे
शहरा मधी फेरला। धन्यवाद। यानंतर मी अधिकचा वेळ न घेता रुई आंबोलीकर हिला विनंती करतो की तिने तिचं कॉन्स्टिट्यूशन वरचं स्पीच सादर करावा। जोरदार टाळ्या होऊ द्या रुई साठी। अवघ्या फर्स्ट स्टँडर्ड मध्ये आहे ती। व्हेरी गुड इव्हनिंग एंड हॅपी रिपब्लिक डे। माय नेम इज सानिता रोहन आंबोलीकर एंड कॉन्स्टिट्यूशन कारण की दोन शब्द बोलणं पण इथं येऊन खूप जास्त अवघड आहे आणि इतक्या लहान वयात ते मुलं प्रयत्न करतात आहेत निदान दोन शब्द बोलण्याचे तरी। तर पुढील मी सिद्धार्थ संघामधून त्यांनी मी सावित्रीबाई फुले बोलते या स्पीच साठी तयारी केली आहे तर तिला मी पुढे बोलवते सिद्धार्थ संघामधली आपली विद्यार्थिनी। मी महाराजा आवळे इतिहास सहावी शिकते। आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठासमोरील सर्व आदरणीय प्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज युवा शक्ती संघटनेने आयोजित केलेल्या ह्या सांस्कृतिक कार्यक्रमात मी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती। व्यथा समाजाची ज्योतिबा सावित्रींनी जाणली। व्यथा समाजाची ज्योतिबा सावित्रींनी जाणली। स्त्रियांच्या शिक्षणाची ज्ञानगंगा दारोदारी आणली। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला। त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील होते। वयाच्या 9व्या वर्षी त्यांचे विवाह क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला। त्यावेळी त्या निरक्षर होत्या। विवाहाच्या नंतर फुलेंनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले। त्या काळी चूल आणि मूल हे स्त्रीचे क्षेत्र समजले जायचे। मुलींना शाळेत पाठवले जात नव्हते पण जिद्दी सावित्रीबाईंनी यास नजुमानता शिक्षण घेतले आणि ज्योतिबाच्या साथीने 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाडा मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। अनेकांनी विरोध केला पण सावित्रीबाई आणि ज्योतिबा डगमगले नाहीत। सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून क्रांती घडवली। म्हणून सावित्रीबाईंचा जन्मदिवस बालिका दिवस तसेच महिला शिक्षण दिन म्हणून साजरी केला जातो। मला शेवटी हेच म्हणायचे वाटते की पार करून अनंत अडथळे शिकलेस तू स्त्रियांना, पार करून अनंत अडथळे शिकलेस तू स्त्रियांना, नतमस्तक होतो आम्ही सावित्रीबाई ओवी तुझी गाथांना। धन्यवाद। या पुढील चंद्रमणी संघातील विशाखा मोरे हिने तिचा स्पीच तयार केला आहे। मी विशाखाला विनंती करते की तिने मंचावर येऊन तिचा स्पीच सादर करावा। इथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींना माझ्याकडून जय हिंद। मी आज तुम्हाला भारतीय संविधानाविषयी काय सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। 26 नोव्हेंबर हा दिवस भारतात संविधान म्हणून मोठ्या उत्साहात आपण साजरा करतो। त्याच्या भारतीय संविधान हे जगातील मोठे संविधान आहे। हे लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समिती स्थापन केली गेली। त्यांच्यामध्ये अनेक बैठका व चर्चा सत्रांनंतर तयार केलेल्या समितीने मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारला। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अशा प्रकारे आपण सर्व भारतीयांनी एकजुटने आपला हक्क व कर्तव्य व जबाबदाऱ्या आपल्या आपली। मी वृषभ कोरके याला विनंती करेल। त्यांनी एक विषय त्याचा निवडलाय की मी भारताचा एक जबाबदार नागरिक म्हणून आणि तो त्याची स्पीच सादर करेल। सर्वांना सविनय जय भीम। माझं नाव ऋषभ अजय कोरके। मी आता 6वी अ मध्ये शिकतो। सर्वप्रथम सर्वांना 26 जानेवारीच्या
खूप खूप हार्दिक शुभेच्छा। मी आज तुम्हाला भारताचा एक जबाबदार नागरिक म्हणून माझी कर्तव्य याच्यावर दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ग्रहण करावे अशी माझी नम्र विनंती। हम जाबाज है जी आले, आंधियों से खेले बिजलियों से पाले, हम शांति का सवेरा है इंसानियत के उजाले, पहचान हमें हम भारत वाले है। होय, प्रत्येक भारतीयाच्या मनात तो भारतीय असल्याचा अभिमान सदैव ओतप्रोत भरला आहे। आय एम एन इंडियन हा नारा आपल्या नसानसात रक्ताच्या थेंबाथेंबात अखंड आशा स्फूर्ती झऱ्याप्रमाणे सदैव वाहत असतो। स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी आपण एकीकडे त्या महान लढ्याचे त्यागाचे आणि बलिदानाचे स्मरण करतो, आपल्याला आपल्या हक्क व अधिकारांची सदैव आठवण असते। पण आज गरज आहे एक जबाबदार नागरिक म्हणून स्वतःची भूमिका ठरविण्याची। आपल्याला आपल्या संविधानाने मूलभूत अधिकार दिलेले आहेत, परंतु आपल्या अवतीभोवती पाहिले की सहज जाणवते आपण एक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडतो का। देशाचा जबाबदार नागरिक म्हणून आपले छोटेसे वर्तन, छोटीशी कृती राष्ट्राचा अभिमान वाढविणारी ठरू शकते, ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली। त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करायला हवे। आपल्या देशाला स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम अभियान, बेटी बचाओ, तंटमुक्त अभियान यांसारखे अभियाने दुर्दैवाने राबवावी लागतात। वास्तविक एक जबाबदार वर्तन यासाठी पुरेसे ठरू शकते। आपला वारसा धार्मिक, वैचारिक व ऐतिहासिक आहे, संस्कृती संमिश्र आहे। या वारसाचे मोल जाणून आपण त्याचे जतन एक जबाबदार नागरिक म्हणून करायला हवे। एक जबाबदार नागरिक म्हणून आपण विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी, नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण यांप्रती सतत जागृत कृती करायला हवी। एक जबाबदार नागरिक म्हणून लोकशाही बळकट करण्यासाठी आपण आपल्याला दिलेल्या मतदानाचा वापर योग्यपणे करायला हवा। देशाला भ्रष्ट करू शकणाऱ्या वाईट नेत्यांची निवड करून आपण आपले मत असे वाया घालू शकत नाही। आपण भारतीय आहोत, शांती, प्रेम व संयमाचे प्रतीक, विश्व शांतीसाठी पुढाकार घेणारा बुलंद आवाज पण आपणच। उलगडून पहा आपल्या इतिहासाची पाने, ही भूमी त्यागाची, कर्तव्याची आणि तुमच्या आमच्या बलिदानाची। विशाल आणि विविधतेने संपन्न देशाच्या प्रगतीसाठी, आपल्या सुवर्णमय भविष्यासाठी, नव्या भारताच्या निर्मितीसाठी आपल्या समोर केवळ संविधान, संविधानाच्या मर्यादा, संविधानाची भावना हा आणि हाच एकमेव मार्ग आहे। इथेच मी माझे दोन शब्द थांबवतो। जय महाराज, जय जगन, जय भीम। पुढील मी चंद्रमणी क्लास मधील स्वरा कापसे तिला विनंती करते की तिने पुढे येऊन तिचा स्पीच करावा, सादर करावा। तिने तिचा स्पीच तयार केले जिजा मातांवर। My name is Swara Siddharth Kapse. I am studying in standard second. Sadhvanchi Kanya Bhuslanchi Sun. Shubhanchi Mata Bhagya Konte. Hindu Swarajya Chi Pataka. Nabhi Abhimana Ni Dolate. Aika Laksha Deun. Mijitao Bolate. Aika Laksha Deun. Mijitao Bolate. Tofar Dham Dhumi. Shut up।
नशीब बनवत हा कार्यक्रम बघण्याची संधी आपल्या सर्वांना मिळाली। खर तर आपण खूप भाग्यवान आहोत कारण आज आपण या ठिकाणी उभे आहोत कारण ज्या महापुरुषांनी व महामातांनी आपल्यासाठी जे काही कार्य केलं त्यांच्यामुळे। नक्कीच म्हणजे बघ ना, हजारो वर्षांची गुलामी श्रृंखला आपल्या ज्ञानाच्या जोरावर एका भावात तोडत आपल्या सर्व स्त्रियांना मुक्तीची दारं उघडी करून देणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले। खरंय तर असंच एक पात्री नाटक सादर करण्यासाठी मी लावण्य अवाड हिला आमंत्रित करते। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया लावण्य हिचं। माझं नाव लावण्य सुधाकर ओवाळ आहे, मी सातवीत आहे, मी धम्मप्रिया क्लास मध्ये शिकते आणि मी सावित्रीबाई फुले बोलते ह्याच्यावर ह्याच्यावरती सादर करत आहे। ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणावे का ओळखलत का। म्या सावित्री ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय ना तो एक सर्वसाधारण माणूस नाही तर या देशाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच आहे। त्या काळात बायांनी उंबऱ्या ओलांडण्याची पद्धत नव्हती, बाईच्या जातीने कस आपण बरं आपलं भर भरण भरतली चूड, स्त्री पुरुष उच्च नीच असा लई भेदभाव होता। पण या सर्वांवर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण। शिक्षणाचा ध्यास हा एकच सूर ज्योतिरावांच्या मनात। असंच एकदा शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी ते एका शाळेत गेले होते आणि तेव्हा परण नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेट द वुमन फर्स्ट बिकॉज द वुमन बिल एज्युकेटेड देन द होल हाऊस बिल एज्युकेटेड। पण तुम्ही लोकांना घराच्या बाहेरच पडू देत नाही, सो बॅड मिस्टर फुले सो बॅड। झालं ते आले माझ्याकडे पार्टी पेन्सिल घेऊन आणि म्हणाले, सावित्री आजपासून मी तुला शिकव, झाला सुरू माझा अभ्यास, बे के बे बे दुने चार बे तीक सहा काना मात्रा वेलांटी या कारू का सार सार। मी लिहायला शिकले वाचायला शिकले आणि हळूहळू काव्य सुद्धा रचू लागले आणि अशातच 1 जानेवारी होय शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडे वाड्यात आम्ही सर्व धर्मी मुलींसाठी पहिली शाळा खोलली आणि म्या पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा। शेरपटा सारखं जगलत ना तर काम तबाब होईल, पण जर वाघा सारखं जगलत ना तर नाम होईल। पण या समाजाचं मात्र धर्म बुडाला म्हणून कळलं कोणी सुरू होती। ओ एखाद्या सामान्य माणसाने शिक्षण घेतल्या कोणाचा धर्म बुडतो, इतका टकला कोण असू शकतो का त्या धर्म। ओ धर्मासाठी माणूस का माणसासाठी धर्म असतो। ओ शाळेत जाताना शेण फेकलं मी सहन केलं, दगड फेक केली तरीही मी सहन केलं, शिव्या दिल्या तुटलं तरीही मी सहन केलं। पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता आणि अचानक एक घटिंगण माझ्या समोर येतोय आणि म्हणतोय, ए टवळे कुठे निघालेस, आधी आमच्या पोरीबाईंना शिकवणं बंद कर, तुला तुझी आब्रू प्यारी आहे का ते शिक्षण। झालं कदाचित त्याला ठाऊक नसावे आम्ही सुद्धा पैलवान ज्योतिरावांच्या पत्नी होतो, असा हात घेतला आणि काय काय त्याच्या कानाखाली दिले पुनवलं। आज आलाय कोवड फुटलाय, पण जर पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्तानं ही धरती रंगवी। ओ स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असू ती नेहमीच अन्यायाची बळी ठरत आलेली आहे। ओ एखाद्या स्त्रीचा नवरा मेला तर तिनं सती जायचं, ओ नवरा मेल्या तिचा काय दोष असतो। ओ म्हणून यासाठी
पुकारलं. ओम हा प्लेग सर्वांनाच संसर्गजन्य होता आणि तो कधी ना कधी मलाही होणार होता. आम्ही म्हणून आम्ही जगलोय तर या समाजासाठीच ना. जर यासाठी मरण आले तर मरणा तुझं स्वागत आहे रे. ओ सावित्रीची मी सावित्री बाई झाली. सावित्री बाईची सावित्री माई ही झाली. बघता बघता आमच्या 18 शाळा सुरू झाल्या. सती प्रथा केशवपद अशा रूढी परंपरांवर आम्ही विरोध केला कारण आनंद होता आया बाया शिकण्याचा. म्हणून मने विद्या विना मती गेली. मती विना नीती गेली. नीती विना गती गेली. गती विना वित्त गेले. वित्त विना शूद्र कचले. एवढा अनर्थ आहे एका अविधीने केले. एवढा अनर्थ आहे एका अविधीने केले. म्हणून मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. जर एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा बनतो. जर एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा बनतो. पण जर एक मुलगी शिकली ना ती संपूर्ण घराला शहाणी करू शकते. जर एक मुलगी शिकली ना ती संपूर्ण घराला शहाणी करू शकते. जय भीम. बाबासाहेबांचा विजय असो. आता यानंतर आपल्या समोर एक असं गाणं सादर होत आहे ज्यामध्ये चळवळीची सर्व काही माहिती आपल्याला मिळत आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी होऊन गेल्या आणि चळवळ फक्त जमिनीवरच्या माणसांनीच नाही पुढे आणली तर या सांस्कृतिक क्षेत्रात असलेल्या अनेक शाहिरांनी अनेक पोवाडे गाणाऱ्यांनी सुद्धा पुढे आणली. तर अशाच प्रकारची एक शाहिरी आपल्या समोर सादर करण्यासाठी येत आहेत चंद्रमणी संघातील विद्यार्थी. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात रुद्र अँड ग्रुपचं. Thank you.
लेखी या विषयावर भाषण सादर करण्यासाठी येत आहे. धनश्री सिद्धार्थ संघाच्या क्लासमध्ये शिकत आहे. तर जोरदार काळाने धनश्रीचं स्वागत करू. जय भीम. माझं नाव धनश्री प्रवीण सोनवणे. विषय मांडतीये आम्ही जिजाऊ सावित्रीच्या लेखी. आमच्या शिक्षण व्यवस्थेत शिकवलंय तो डोंगर ती टेकडी तो समुद्र ती नदी तो म्हणजे मोठा आणि ती म्हणजे छोटी. जिच्या कुशीतून स्वराज्याचं लाडकं स्वप्न साकार झालं जिच्यामुळे स्वराज्याचं डांडोल उभं राहिलं त्या राजमाता जिजाऊ मासाहेब. बाईची जात कांद्याची पात मारली नात पडली छातडात बाईला अक्कल नसते असं इथल्या व्यवस्थेने सांगितलं. पण त्याच व्यवस्थेला लाचाडून तिने स्वतःही शिक्षण घेतलं आणि गोर गरिबांच्या मुलींनाही शिकवलं. त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. अशा सर्व स्त्रियांना माझा मानाचा मुद्रा. माझ्या भाषणाची सुरुवात मी माझ्यापासूनच करते. जसं की सावित्रीबाई नसत्या किंवा जिजाऊ माता नसत्या तर मी आता इथे पुढे येऊन बोलण्याची एवढी हिम्मतच केली नसती. खर तर याची सुरुवात खूप शेकडो वर्षापासून झालेली आहे. बाई ही फक्त एक माता नसून तर ती एक शक्ती आहे. बाई तर माता नसून तर ती एक शक्ती आहे. बाई ही वृक्षाच्या साह्याने वाढलेली वेल नसून तर ती वेळप्रसंगी कडकडणारी वीज आहे. तर ती वेळप्रसंगी कडकडणारी वीज आहे. बाळात पाय पोटात बाळ असताना सुद्धा जिने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि फक्त स्वप्नच पाहिलं नाही तर त्यांनी शिवरायांना घडवलं. शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी. त्यांचं खेळणं बागडण्याचं वय होत. आम्ही मुली ज्या वयात भातुकलीच्या खेळात रमलेला असतो मित्रमैत्रिणी संघ बागडत असतो त्याच वयात जिजामातांनी घोड्यावर मान ठोकून हातात तलवार घेतली. त्याच कारण फक्त असंच होत कि समाजात जे अत्याचार होत होते ते त्यांना पाहवत नव्हते म्हणून त्यांनी घोड्यावर मान ठोकून हातात तलवार घेतली आणि आपलं घराच्या बाहेर निघाल्या. ऊन वारा थंडी पाऊस याची कशाही तमा न बाळगता त्या घराच्या बाहेर पडल्या आणि त्याच कारण फक्त एकच होत माणसाला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. जिजाऊ मातेने आम्हाला लढाऊ बाणा आणि स्वाभिमान शिकवला आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन आम्ही सर्व मुली आज इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. जिजामातेसोबत जिचं नाव घ्यावं त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. सावित्रीबाईच्या कपाळावरील जो आडवा टिळा आहे ना तो आडवा टिळा मला सांगतो आडवा उभी व्यवस्था सुद्धा आडवी करणारी स्त्री म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. त्या काळची परिस्थिती खूप वाईट होती. स्त्री जन्माला आली की तिचं लग्न लावून दिलं जायचं ते पण म्हाताऱ्यासोबत. म्हातारा लवकर म्हणायचं स्त्री विधवा व्हायची आणि सती जायची. तुम्ही म्हणाल त्या काळची परिस्थिती अशी का होती. त्या काळी स्त्रियांना शिक्षणाचा सुद्धा अधिकार नव्हता. तुम्ही म्हणाल स्त्रियांना शिक्षणाचा सुद्धा अधिकार का नव्हता. त्याच कारण असं होत त्यांना माहित होत या आपला ना जर तबला दिला ना तर कर्मठाचा तबला वाजल्याशिवाय राहणार नाही म्हणून स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. पण यातून सुद्धा एक स्त्री मशाल म्हणून पुढे येते. एक स्त्री ज्योत म्हणून पुढे येते. त्यांचं नाव क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. लोक दगडाचा पांडुरंग जिवंत व्हावा म्हणून त्याची आरती करून त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न करतात. पण जिने मृत्यूला अंगावर घेऊन जिने माणसातला पांडुरंग जिवंत राहावा म्हणून शेवटपर्यंत लढली तिचं नाव क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. आणि अशाच या रणरागिणीचा अशाच या मातेच्या आंबी लेखी. एकीने हातात तलवार घेऊन अन्य अत्याचाराविरुद्ध लढत राहिली. यानंतर मी धम्मप्रिया क्लासमधील विद्यार्थ्यांना त्यांचं गीत सादर करण्यासाठी मंचावर आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया धम्मप्रिया क्लासमधील विद्यार्थ्यांचे. सूर्य तू शिल्प
मूळ मध्य प्रदेशात भारतातील मध्य प्रदेशात महू गावात सकाळ गुळत रामजी आणि भीमाईला भारतातील मध्य प्रदेशात महू गावात सकाळ गुळत रामजी आणि भीमाईला चौदव रत्न भीम झाला चौदव रत्न भीम झाला रजिर हे जी 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 छळ विमान छळतो अनुभवला केलं संकल्प शिकून शाळा मी बदलून टाकील काळाला रजिर हे जी 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 रमा आली जीवनात जीवन भर दिली विमाला सात कीर्ती नोंदली होई ती आसात जिर हे जी 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 एकोणीसशे सात सालात सालात मॅट्रिक परीक्षेत चांगल्या मार्कात बोर्ग महाराज झालं पास केळुस्कर गुरुजी समारंभ बुद्धाचा ग्रंथ दिला भीमा सजीर हे जी 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 त्या गोलमेज परिषदेला उघडा पाडीला तिथं गांधीला भीम गांधीला पुरून उरला क्षणभर नाही माग सरला खरा देशाचा नेता ठरला हो जी 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 वारली रमा दुःख नासीमा मुल भीमाची वारली चार पहिला स्वतःचा संसार केला या समाजाचा उद्धार जिर हे जी 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 समाजाचा उद्धार किरणामाला बुद्ध होतो निर्बुद्ध केले प्रबुद्ध अप्रतिम देशातील संविधान बहुजन शिकविला स्वाभिमान विमाला कोटी कोटी प्रणाम जिर हे जी 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 विमाला कोटी कोटी प्रणाम
अडचण आहे, कारण आम्ही पहिल्यांदा सगळे व्हॉलंटियर्स मिळून परफॉर्म करतोय आणि हे परफॉर्म करणं आम्हाला फार महत्त्वाचं वाटतं, कारण सावित्रीबाईंचे जे आपल्या सर्वांना उपकार आहेत, सर्वांना विनंती आहे की सर्वांनी शांत बसायचं, शेवटचा कार्यक्रम आहे आता, सर्व व्हॉलंटियर्सला देखील विनंती आहे शांत बसायचं आहे। सर्व विनंती पुढच्या आहेत त्याच्यावर बसून घ्यायचं आहे जे उभे आहेत त्यांनी, आणि शांततेचं सहकार्य करावं ही विनंती। सावित्रीबाईंविषयीची कृतज्ञता व्यक्त करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि म्हणूनच हे गीत सावित्रीबाईंना आणि ज्योतिबा फुलेंना आणि त्या सर्व महानात्म्यांना अर्पण केलेलं आहे ज्यांनी आपल्यासाठी खस्ता खाल्लेले आहेत। परफॉर्मन्स म्हणजे आम्ही कुठला डान्स किंवा या गोष्टी करणार नाहीये, आपल्या चळवळीची सुरुवात ज्यांनी केलेली आहे ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून आंबेडकरी चळवळीला सुरुवात होते आणि युवाशक्ती जी आहे तिचं प्रेरणास्थान महात्मा फुले आहेत आणि तिची जोडी आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची, आणि त्याच्यामुळे प्रत्येक महात्मा फुलेंची जयंती असेल, सावित्रीबाई फुलेंची जयंती असेल किंवा त्यांचा स्मृती दिन असेल तर आम्ही महात्मा फुले वाडा इथे जाऊन आम्ही त्यांना नतमस्तक होतो आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन वर्षभर काम करतो, तर त्यांना एक ट्रिब्यूट द्यायचं म्हणून हे सॉन्ग आहे। आणि सावित्रीबाईंचं कार्य काय आहे किंवा महात्मा फुलेंचं कार्य काय आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण काम करतो आपल्याला त्रास देतात, त्रास दिला की आपण रडतो आणि घरी बसतो, परंतु सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी नाही केलं। त्यांनी काय केलं, त्यांनी आसवांचे अंगार केले, पंखांनी आभाळ पेरले आणि जीर्ण रूढीचे पहाड फोडूने विद्रोहाचे सुरुंग पेरले, अशी ती आई ज्ञान माऊली समतेची सावली होय, तीच सावित्री जिला ज्योतिबा प्रेमानं साऊ म्हणायचे, ती सावित्री ती साऊ दीपस्तंभासारखी आजही आम्हाला प्रकाशमान करते, आम्हाला प्रकाशमान करते। आगती मशाला साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाला साऊ शोषितांची ढाला साऊ मुक्तीचा पाऊल पण आता नको जुलमाचा पहारा
ज्योत लाविले ससाऊ वर्ण वामी पेट विन तुझे शिल्प कोरले साते मी बोल के करीन मशाल साऊ आगती जला